हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा जो टॉपिक नंबर 14 आहे विद्युतधारेचे परिणाम, यातील सोडवलेली उदाहरणं पाहत आहोत. स्वाध्यायामधील देखील उदाहरणे आपण पाहत आहोत. मागील 2-3 व्हिडिओ लेक्चरपासून आपण उदाहरणे पाहतो आहे. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जी राहिलेली 3 उदाहरणे आहेत ती आपण पाहणार आहे. पहा, उदाहरणांसाठी तुम्हाला मी वेगवेगळी सूत्रं दिलेली आहेत या टॉपिकमध्ये जी आहेत, किंवा आपण जी उदाहरणं सोडवतो आहे स्वाध्यायामधली आणि सोडवलेली जी उदाहरणं आहेत यासाठी लागणारे जे सूत्र आहेत ते मी इथे या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत. सो ती तुम्ही नोटडाऊन करून घ्यायची आहेत वहीमध्ये. आणि ही जी उदाहरणं सोडवून दाखवलेली आहेत ती देखील सोडवलेली तर तुमच्या पुस्तकामध्ये आहेतच, प्लस ही न सोडवलेली म्हणजे स्वाध्यायामध्ये देखील असलेली उदाहरणं आहेत आणि आपण ती आता पाहणार आहे. पहा, उदाहरण क्रमांक 1 पाहूयात. काय दिलं आहे पहा, 2 टंगस्टन बल्ब 220 व्होल्ट इतक्या विभव अंतरावर चालतात. ते प्रत्येकी 100 वॅट व 60 वॅट विद्युत शक्तीचे आहेत. जर ते समांतर जोडणीत जोडलेले असतील तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा किती असेल? आता पहा, जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे उदाहरणामध्ये दिलं आहे काय हे पाहून घ्यायचं, आधी दिलेली माहिती काय आहे पाहून घ्यायचं, त्यासाठी लागणारं सूत्र काय असेल हे पाहायचं आणि त्या सूत्रावरून आपल्याला काढायचं आहे काय हे आपण पाहणार आहे. ओके, या 3 गोष्टी सोडून आणखीन थोडंसं जर का उदाहरण वेगळं विचारलं असेल तर लगेच घाबरून नाही जायचं. जसं की ह्या उदाहरणामध्ये विचारलेलं आहे पहा, जर ते समांतर जोडणीमध्ये जोडलेले असतील, म्हणजे इथं तुम्हाला त्यांना काहीतरी विचारायचं आहे. आपल्याला माहिती आहे जर का विद्युत रोध हे समांतर जोडणीमध्ये जोडले असतात तर विद्युत धारेची जी काही करंट आलेला आहे त्याची काय होते, बेरीज होते, आपल्याला माहिती आहे. आणि जर का विद्युत रोध हे एक्सर जोडणी जोडले असतील तर तसं होत नाही, हे आपण इयत्ता 9वीमध्ये शिकलोय. जेव्हा आपण रोधांची समांतर जोडणी, रोधांची एक्सर जोडणी हे सगळे शिकलेलं आहोत तेव्हा आपण हे इयत्ता 9वीमध्ये शिकलेलो आहोत. त्यांनी विचारले जर ते समांतर जोडणीत जोडलेले असतील तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा किती असेल असं विचारलेलं आहे. सो लेट सी आपण आधी दिलं आहे काय काय हे पाहणार आहे. पहा, उत्तरामध्ये लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा आपण दिलेली माहिती लिहिणार. हां, दिलेल्या माहितीमध्ये काय दिलं आहे पहा, तर सगळ्यात पहिल्यांदा टंगस्टन बल्ब, 2 टंगस्टन बल्ब दिलेले आहे. किती होल्टचे दिलेले आहेत, 220 व्होल्ट एवढं त्याचं काय दिलेलं आहे, विभवांतर दिलेलं आहे. सो मी पहिल्यांदा काय लिहिणार आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं ज्याच्या शेवटी व्ही हे युनिट असेल हां तिथं काय लिहायचं आहे, विभवांतर लिहायचं आहे, विभवांतर. ओके, पहा हे किती आहे हो, 220 व्होल्ट इतकं हे काय दिलेलं आहे, विभवांतर. पहा, एवढ्या विभवांतरावर ते चालतात. ते प्रत्येकी 100 वॅट आणि 60 वॅट विद्युत शक्तीचे आहेत. आता विद्युत शक्ती दिली म्हणजे काय दिलेलं आहे, इथं पी दिलेला आहे, बरोबर की नाही? पी म्हणजेच काय, तर विद्युत शक्ती, पॉवर. हां, विद्युत शक्ती किती दिली आहे, 100 वॅट आणि किती दिली आहे, 60 वॅट. सो आपण नुसतं पी न लिहिता P1 आणि P2 लिहूयात. ओके, P1 आणि P2 असं लिहूयात. पहा, विद्युत शक्ती P1ला मी समजा 100 वॅट म्हटलं, 92, आणि विद्युत शक्ती P2ला मी काय म्हटलं, 60 वॅट म्हटलं. तर काय विचारलंय, मुख्य विद्युत वाहकातील विद्युत धारा किती असेल. आता विद्युत धारा विचारली म्हणजे काय विचारलं हो, तर करंट विचारलेला आहे, बरोबर की नाही? विद्युत धारा काय विचारलेली आहे, आय विचारलेला आहे, ती किती असेल असं विचारलंय. माझ्याकडे आहे काय काय, विभवांतर म्हणजेच काय असतं, व्ही असतं, व्ही आहे, पी आहे आणि आय विचारलंय. मग मला सांगा बरं, आता या ठिकाणी मी कोणतं सूत्र वापरणार आहे, दिलेली माहिती समजली, अशाच छान पद्धतीने उदाहरण काय करायचं, सोडवून घ्यायचं. पेपरमध्ये जरी विचारलं तरी अशाच पद्धतीने तुम्हाला सोडवता आलं पाहिजे, बरोबर. व्ही दिलेला आहे, पी दिलेला आहे, काढायचं आहे काय, आय. मग वरच्या सूत्रांपैकी कोणतं सूत्र इथे बसते बाळांनो, सो मी इथं लिहिते, आपल्याकडे जागा कमी आहे, सूत्र मी कोणतं वापरणार आहो, तर पी बरोबर व्ही आय हे सूत्र मी वापरणार. हे तर क्लिअर झालं. ओके, पण हे सूत्र जसं आहे तसंच्या तसं मी लिहिणार आहे का हो, तर नाही लिहिणार, कारण की मला पी थोडी ना काढायचं आहे. मला पी काढायचं आहे का, नाही काढायचा. मला काय काढायचं आहे,
आय काढायचं आहे, बरोबर, विद्युत धारा काढायची आहे. मग विद्युत धारा जर का काढायची असेल तर मी तो फॉर्म्युला काय करणार आहे, फिरवणार आहे. ते जे सूत्र आहे फिरवणार. आता हे आपलं मुख्य सूत्र ह्या माहितीवरून हेच वापरावं लागेल. आता मला आय काढायचं आहे तर मी काय लिहिणार हो, आय बरोबर हा जो गुणाकारातला व्ही आहे तो कशा पाठवणार मी, भागाकारात पाठवणार. सो पी भागिले व्ही, हो की नाही. आता माझ्याकडे दोन विद्युत शक्ती आहे, विभवांतर एकच असतं नेहमी. सो मी काय करणार आहे, आय वन पी वन करणार आणि आय टू पी टू करणार. सो विद्युत धारा, पहिलं विद्युत धारा आय वन बरोबर काय लिहिणार आहो मी इथं, इथं आय बरोबर पी भागिले व्ही जर का मी लिहित असेल, हे जर सूत्र क्रमांक एक मी म्हटलं तर मी इथं काय लिहिणार आहे, आय वन बरोबर पी वन भागिले व्ही. व्ही वन घेणार का मी, नाही घेणार, कारण की विभवांतर आपल्याला किती वेळा दिलेलं आहे, एकदाच दिलं आहे. सो जास्त तिथं डोकं चालवायचं नाही. आता आय वन बरोबर पी वन भागिले व्ही, पी वन काय आहे पहा, 100 व्होल्ट भागिले 220, 100 वॅट भागिले 220 व्होल्ट, बरोबर किती येणार हो, ह्याला शून्याला हे शून्य गेलं, हे किती येतील, जवळपास 0.14 ओहम. डिरेक्टली उत्तर सांगते, तुम्ही ते नंतर करून बघा, हे इझी आहे. ओके, सो पहिली जी विद्युत धारा मला मिळाली ती या ठिकाणी किती मिळालेली आहे, 0.45 ओहम, कारण की विद्युतधारेचं एकक काय असतं, ओहम असतं. पहा आता विद्युतधारा दोन, विद्युतधारा कारण की आपल्याकडे विद्युत शक्ती किती दिलेली आहे, दोन दिलेल्या आहेत. विद्युतधारा आय टू बरोबर पी टू लिहिणार ना मी, आता पी टू भागिले व्ही, व्ही आहे तोच राहील विभवांतर. पी टू, पी टू किती आहे पहा, 60 वॅट आहे, 60 वॅट भागिले किती करणार हो मी इथं, 220 व्होल्ट, बरोबर का, 60 वॅट भागिले 220, या शून्याला हे शून्य गेले, 22 शून्य इथे किती येणार आहे पहा, 22 × 44 60 आहेत ना, 22 × 44 आणि 22 × 70 किती येईल, पुढं जे काही असेल ते, बरोबर किती येणार आहे, 0.27 ओहम. एवढी काय झाली, दुसरी विद्युत धारा झाली, बरोबर. आता आपल्याला जे विचारलं आहे ते, जर का ते विद्युतरोध समांतर जोडणीत जोडलेले असतील, पहा जेव्हा समांतर जोडणी असते तेव्हा आलेल्या विद्युत धारेची नेहमी बेरीज होते बाळांनो. सो त्यांनी विचारले मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा किती असेल. सो इथंपर्यंत थांबून चालेल का आपल्याला, नाही. सो आपल्याला काय करावं लागणार आहे, मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा बरोबर, पहा मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा बरोबर आय वन अधिक आय टू, आय वन अधिक आय टू, कारण की ते कसे जोडलेले आहेत, समांतर जोडणी जोडलेले आहेत. मग पहा आपला आय वन काय आलेला आहे, 0.45 ओहम, अधिक आय टू किती आहे, 0.27 ओहम. सो मुख्य विद्युत वाहकातील जी वाहणारी विद्युतधारा असेल ती किती असेल बाळांनो, 0.72 ओहम. पहा येते का, 7 × 5 = 12, 7 × 1 4 × 2 = 6 × 1 = 7. सो मुख्य विद्युत वाहकातून वाहणारी जी विद्युतधारा आहे म्हणजे जो आय आहे ती किती असणार आहे, 0.72 इतकी ती असणार आहे. हे उदाहरण समजलेलं आहे, आय होप समजलेलं असेल. अगदी सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला इथं केलेला आहे, हे अशा पद्धतीनं छान पेपरमध्ये देखील लिहायचं आहे. आणि शेवटचं स्टेटमेंट लिहायला विचारायचं नाही, आता आपल्याला इथे जागा नाही आहे, सो मी लिहित बसत नाही. आपण पुढचं उदाहरण पाहूयात. पहा उदाहरण नंबर 2 काय दिलेलं आहे, पहा 1100 वॅट विद्युत शक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास, रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल, आणि वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5 रुपये आकारते किंवा 5 रुपये घेते. सी त्यांनी विचारलेलं आहे, जर का 1100 वॅट विद्युत शक्तीची इस्त्री आहे आणि ती रोज 2 तास वापरली तर किती त्यातून विद्युत शक्ती, सॉरी त्यातून किती विद्युतधारा निर्माण होईल आणि त्यासाठी लागणारा विजेचा खर्च विचारलेला आहे.
आणि तो देखील एप्रिल महिन्यातला विचारणार आहे, विचारलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा जसं की नेहमीप्रमाणे उदाहरणामध्ये दिलंय काय काय हे पाहून घ्यायचं. दिलेली माहिती काय काय दिलंय उदाहरणामध्ये पहा. 1100 वॅट आहे जिथं मी सांगितलंय. पहा जिथं डब्ल्यू हे युनिट लागेल, जिथं डब्ल्यू हे एकक लागेल, तिथं डोळे झाकून ती किंमत कशाची आहे तर लिहायची विद्युत शक्तीची. सो इथं मी काय लिहिणार आहे, विद्युत शक्ती पी बरोबर, बरोबर विद्युत शक्ती पी किंवा डब्ल्यू काही म्हणा, विद्युत शक्ती पी बरोबर किती दिलेलं आहे, 1100 वॅट. क्लिअर पहिलं. नंतर इस्त्री रोज 2 तास वापरली, किती तास वापरली आहे तर 2 तास, म्हणजे लागणारा वेळ दिलेला आहे तो किती आहे, 2 तास. तर काय विचारलेला आहे तर एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती असेल, वीज किती लागेल, म्हणजे एनर्जी, विजेचा खर्च काढण्यासाठी आधी लागणारी वीज मला काढावी लागेल, बरोबर. तर मला इथं काय काढायचं आहे, ऊर्जा बरोबर वीज म्हणजेच काय, तर ऊर्जा बरोबर किती असेल. आता माझ्याकडे पहा काय काय आहे, माझ्याकडे पी आहे, माझ्याकडे टी आहे, आणि मला काढायचं आहे काय हो, तर मला ई काढायचं आहे. पहा जेव्हा आपण पहिला व्हिडिओ लेक्चर पाहिलेलं होतं तेव्हा मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला होता, बाळांना आठवते का. पहा पॉवर पी बरोबर काय सांगितलेलं होतं, एनर्जी भागिले टाईम. ओके आता हे मराठीमध्ये आपण लिहूयात, बरोबर असं सांगितलेलं होतं का. हां पी ई आणि टी पहा हे तिघंच आहेत का, पी ई आणि टी हे आहेत, पण हे आहे असं लिहून मला चालेल का, तर हे आहे असं मला लिहून चालणार नाही, कारण की मला पॉवर कुठं काढायची, मला काय काढायचं आहे, एनर्जी काढायची. सो मला तो फॉर्म्युला काय करावा लागेल, फिरवावा लागेल. हे तर क्लिअर झालं. आता पॉवर विद्युत शक्ती, विद्युत शक्ती पी बरोबर ऊर्जा म्हणजेच ई भागिले लागणारा वेळ, हे आपण पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत, हो की नाही. हा असा आपला मेन फॉर्म्युला आहे बाळांनो, हे मेन सूत्र आहे. मला काढायचं आहे काय, आता ऊर्जा काढायची आहे, तर हा भागाकारात असणारा टी मला काय करावा लागेल, गुणाकारात घ्यावा लागेल. हे तर क्लिअर झालं. सो माझं सूत्र कसं येणार आहे पहा, सूत्र बरोबर, सो ऊर्जा बरोबर असं म्हण असं लिहिणार मी, ऊर्जा ई बरोबर विद्युत शक्ती गुणिले टी. पहा विद्युत शक्ती पी गुणिले लागणारा वेळ. समजलं हे कसं आलं, कारण की मला काय काढायची आहे, त्यासाठी वीज किती लागणार आहे हे काढायची, विजेचा खर्च विचारलाय. सगळ्यात पहिल्यांदा मला त्यासाठी लागणारी एका दिवसाची वीज काढावी लागणार, वीज काढल्यानंतर विजेचा खर्च काढावा लागणार, तो किती दिवसाचा काढावा लागणार आहे, पहिल्यांदा एका दिवसाचा. वन्स एकदा का एका दिवसाचा काढून झाला की मी कशाचा काढणार आहे, महिन्याचा काढणार आहे. ओके लक्षात येते, आणि तो कोणत्या महिन्याचा, एप्रिल महिन्याचा. सी आपला आता सूत्र मिळालं, सूत्र मला काय मिळालं, ई बरोबर पी गुणिले टी, ई मला काढायची आहे ऊर्जा, बरोबर पी किती आहे पहा, 1100 वॅट गुणिले टी किती आहे, 2 आवर्स आहेत, बरोबर. ई म्हणजे काय आहे, ऊर्जा आहे, वीज आहे. ओके पहा आता 1100 वॅट हे जर का आपण घेतलं तर ते किती येणार, खूप मोठं येईल. सो ह्या 1100 वॅटचं आपण काय करायचं, किलो वॅटमध्ये कन्वर्जन करून घ्यायचं. आता किलो वॅटमध्ये कन्वर्जन करताना ह्याला भागाकार याला भागिले 1000 करावं लागतं, नेहमी लक्षात ठेवायचं. वॅटचं कन्वर्जन किलो वॅटमध्ये करताना 1000 त्याला भागावं लागतं. सो इथं जर का मी 1000 भागलं तर 1.1 हे उत्तर येतं. सो ई बरोबर मी 1100 न घेता ते ई मी काय करून घेतले, कन्वर्ट करून घेतले 1.1 किलो वॅट. ओके सो सॉरी पी मी कन्वर्ट करून घेतला, बरोबर जे पॉवर आहे पी ते कन्वर्ट करून घेतलं 1.1 किलो वॅट गुणिले 2 तास, बरोबर गुणिले 2 आवर्स. हे समजलं. सो किती लागणार, 1.1 × 2 1.1 गुणिले 2 बरोबर 2.2. सो ऊर्जा ई बरोबर किंवा जी काही लागणारी वीज आहे ती किती येणार फॉर वन डे, 2.2 किलो वॅट. ओके किलो वॅट
अवर ही एका दिवसासाठी लागणारी, एका दिवसासाठी खर्च होणारी वीज किंवा एका दिवसासाठी लागणारी वीज, अजून आपण खर्च नाही काढला, एका दिवसासाठी लागणारी वीज आपण काढली इथं. समजलं कशा पद्धतीनं काढलं? इथं सगळी कन्वर्जन्स दिलेली आहेत. सी, हे झालं एका दिवसासाठी. समजा एका दिवसासाठी 2.2 किलो वॅट एवढी लागतीये, तर 30 दिवसासाठी किती? म्हणून मी काय करणार आहो? गुणिले 30. सो 30 दिवसासाठी किंवा एका महिन्यासाठी लागणारी असे मिळेल, एका महिन्यासाठी लागणारी वीज ती किती असेल? 2.2 किलो वॅट गुणिले 30. ओके, म्हणजेच किती येणार? 3 × 6 × 6 = 66 किलो वॅट एवढी येईल. ओके, एवढी काय लागणार आहे? एका महिन्यासाठी. आता ही झाली एका महिन्यासाठी लागणारी वीज. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? त्या एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती असेल, आणि त्यांनी एका युनिटसाठी किती दिलेला आहे? तर 5 रुपये दिलेला आहे. तर 66 युनिटसाठी किती येईल? एका दिवसाला किती आले? 2.2. महिन्याला किती आले? 66 युनिट. तर त्याला गुणिले काय करावं लागेल? मला 5 गुणावं लागेल. सो उत्तर किती येईल? मला 330 किंवा 350 समथिंग असं काहीतरी येईल. सो तुम्ही तिथं करायचं आहे 66 × 5 किती येणार? पहा, 6 × 5 = 30, 7 × 4 = 3, 6 × 5 = 30 आणि 3 × 3 = 33. सो 330. समजलं कसं? सो मी इथं येणार आहे महिन्यासाठी लागणारी विजेचे युनिट आपण असं म्हणूयात, विजेचे युनिट. ओके, 66 युनिट आले आणि त्या युनिटचा खर्च. ओके, काय लिहिणार आहे आपण? एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा लागणारा खर्च. एप्रिल महिन्यात त्यासाठी लागणारा खर्च किती लिहिणार मी? 66 × 5 = 330 रुपीज. ओके, किंवा 330 रुपये. समजलं? दोन्हीही उदाहरणं समजली आहेत, कशा पद्धतीने सोडवलेली आहेत. तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या, कसंही जसं तुम्हाला आवडेल तसं व्यवस्थित समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हे पण व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि ते पण व्यवस्थित सांगितलेलं आहे, तुम्ही पण ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पहा, आता नेक्स्ट उदाहरण आपण सोडवूया. नेक्स्ट उदाहरण मला वाटतं एकच राहिलेलं आहे तुमच्या पुस्तकातलं आणि ते खूप सोपं आहे, तुम्ही सॉल्व देखील केलेलं आहे. ते मी इथं लिहिते, पुसू का मी हे? पहा, कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करील? कोण अधिक विद्युत ऊर्जा, स्वाध्यायामधला आहे पहा हे, खर्च करील? 500 वॅटचा टी व्ही संच 30 मिनिटात, 500 वॅटचा टी व्ही संच 30 मिनिटात की काय सांगितलं आहे? 600 वॅटची शेगडी वीस मिनिटात. ओके, उत्तर आपल्याला विचारलंय की कोण जास्त विद्युत ऊर्जा खर्च करील. पहा, कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करील? 500 वॅटचा टी व्ही संच 30 मिनिटात की 600 वॅटचा शेगडी 20 मिनिटात. ओके, आता पहा इथं दिलंय काय काय. जर का आपण रेग्युलर, आपण ज्या पद्धतीने उदाहरणं सोडवतोय त्या पद्धतीने सोडवायचं म्हटलं तर इथे सुद्धा येईल आणि डिरेक्टली सुद्धा येऊ शकतं. पहा, कारण की मल्टिप्लिकेशनच आहे, गुणाकारच आहे, सिंपल. पहा, आता इथं काय दिलेलं आहे? कोण जास्त विद्युत ऊर्जा खर्च करील?
काय दिलेला आहे, पी दिलेला आहे आणि टी दिलेला आहे आणि विद्युत ऊर्जा कोण खर्च करेल हे विचारलेलं आहे। सो आपण काय लिहूयात, पहिल्यांदा टीव्ही संच खर्च होणारी विद्युत ऊर्जा पहा डायरेक्टली आपण लिहूयात 500 वॅट ही काय आहे विद्युत शक्ती दिलेली आहे, 30 मिनिट हा काय दिलेला आहे टाइम दिलेला आहे आणि विद्युत ऊर्जा विचारलेली आहे। सो डायरेक्टली किती येणार आहे हो, 5 × 3 = 1500 विद्युत ऊर्जा विचारलेली आहे हो ना, म्हणजे तिथं काय येणार आहे 1500 व्होल्ट एवढं येणार आहे इथं, बरोबर। कोण जास्त विद्युत ऊर्जा खर्च करेल आणि दुसरं काय विचारलेलं आहे पहा, तर 600 वॅटची शेगडी 20 मिनिटात शेगडी खर्च होणारी विद्युत ऊर्जा। डिरेक्टली सोडवते, आता सोपं उदाहरण आहे, कसंही सोडवा इथं तुम्हाला मार्क्स मिळून जातील। खर्च होणारी विद्युत ऊर्जा पहा काय लिहित आपण इथं, तसं सोडवायचं म्हटलं फॉर्म्युलाने तर सोडवून दाखवू शकते मी, पण असं डिरेक्टली केलं तरी चालेल। पहा 600 वॅट गुणिले किती मिनटं सांगितलेली आहेत 20 मिनिट, डिरेक्टली काय होणार आहे तर 1200 येईल उत्तर। सो कोण जास्त विद्युत ऊर्जा खर्च करणार आहे, इथं येईल होल्ट, इथं येईल होल्ट, ओके असं किंवा नाही लिहिलं तरी चालेल। दोघांमध्ये जास्त कोणाचे आलेले आहे 1500 आलेलं आहे उत्तर। सो उत्तर आपण लिहिणार आहे टीव्ही संच जास्त विद्युत ऊर्जा खर्च करेल, समजलेलं आहे। अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आजच्या व्हिडिओ लेक्चरपर्यंत आपण तुमचे जे विद्युतधारेचे परिणाम हा टॉपिक नंबर प्रकरण नंबर जे 4 होते यातली एकूण 8 उदाहरणं सोडवली आहेत बाळांनो। सोडवलेली उदाहरणे 4 होती आणि स्वाध्यायामध्ये दिलेली 4 उदाहरणे होती आणि ती सगळी उदाहरणे आपण सोडवलेली आहेत। आत्ताच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात।